गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. राज्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय, मात्र शेजारील राज्यात कोविडचा वाढता कहर पाहता राज्य सरकार सतर्क झालंय. महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग, कर्नाटकचे उत्तर कन्नड आणि बेळगाव या तीन जिल्ह्यांचा गोव्याशी थेट संबंध येतो, मात्र या जिल्ह्यातून येणाऱ्यांची काटेकोर तपासणी सीमावर्ती भागात केली जाते. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा घातक व्हेरियंट राज्यात अद्याप तरी आला नसल्याचं सांगितलं जातंय, परंतु गोव्याच्या सीमावर्ती भागात हा व्हेरियंट आढळल्यानं राज्यात सतर्कता बाळगण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात येणाऱ्यांची तपासणी केली जाते. बुधवारी सिंधुदुर्गात 341 नवे रुग्ण आढळून आले, तर 6 जणांचा मृत्यू झाला. गोव्याला लागून असलेल्या दोडामार्गमध्ये 17 तर सावंतवाडीत 34 रुग्ण आढळले. सिंधुदुर्गमधील सक्रिय रुग्णसंख्या गोव्यातील रुग्णसंख्येच्या दुप्पट म्हणजेच 5,394 इतकी आहे. शिवाय डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं राज्य सरकार सिंधुदुर्गबाबत विशेष खबरदारी घेत आहे. गोव्याचा नेहमी संपर्क असणारे कर्नाटकचे उत्तर कन्नडा आणि बेळगाव हे जिल्हे कोरोनाबाबत संवेदनशील बनले आहेत, त्यामुळे तिकडून येणाऱ्यांबाबतही विशेष खबरदारी घेतली जाते. बेळगावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन घोषित केल्यानं तिथल्या परिस्थितीचा अंदाज येतो. कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी निर्बंध जारी केलेत. डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत असल्यानं कर्नाटकात प्रवेश हवा असेल तर RT-PCR टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक करण्यात आलाय. 72 तासांपेक्षा हा रिपोर्ट जुना नसावा अशी ही अट आहे. त्याशिवाय कोरोना प्रतिबंधक वॅक्सिनेशनचा किमान पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट बंधनकारक आहे. राज्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली, मात्र तिसरी लाट येण्याचा धोका कायम आहे. त्यात डेल्टा प्लस हा घातक व्हेरियंट आल्यानं सरकार सतर्क झालंय. आरोग्य आणि पोलीस यंत्रणा सीमावर्ती भागात डोळ्यात तेल घालून निगराणी करते. तिसरी लाट थोपवण्यासह डेल्टा प्लसचा राज्यात शिरकाव होऊ न देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्तालाही.